शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील टिटवाळ्याच्या तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या कुटुंबियांची शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी भेट घेत सांत्वन केलं. तसंच जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. टिटवाळा येथून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीतील भावेश पाटील, रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई भक्तांना भरधाव गाडीची धडक बसली होती. घोटी सिन्नर येथे झालेल्या अपघातात या तिघांना आपला जीव गमवावा लागला. यातील रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्रचा संसार उघड्यावर आलाय. याबाबत माहिती समजताच शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी शनिवारी या तिन्ही कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी संबंधित गाडी चालकाला अद्याप कोणतीही कारवाई न केल्याची माहिती पाटील कुटुंबियांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना दिली. तसंच या प्रकरणी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे साकडे या दोन्ही कुटुंबियांनी यावेळी घातलं. यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं की शिवसेना संपूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांचा संसार उघड्यावर देऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला निश्चितच न्याय दिला जाईल असंही आमदार भोईर यांनी स्पष्ट केलं. मागे आपण तीन जीव घालवले काय नाही केला आता काय होणार आता यांना तर आयुष्यभर लढत बसायचं आहे. यांचं तर पूर्ण आयुष्य गेलंय. म्हणजे आई बापाचा आता येऊ एक आता वयामध्ये मुली आता तर सर्व वाऱ्यावरच आले. म्हणजे एवढी घटना घडून सुद्धा ते लोक म्हणजे हे करत होते आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर त्याला रात्रीच्या रात्री तसाच उचलला असता तो याच्या कोर्टवरती येऊन गेले ते पण. आणि शिवाय खासदार साहेब दाखवायला बसला आपल्याला पण ते व्हायरल झाली असती. हो इथं आम्हाला कळायला पाहिजे 100% असणारच ना. पण आता तो काही त्याचं सगळं क्लिअर झालं म्हणून त्यांनी दुसरा माणूस पण दिला. घरी कसं जायचं काय जायचं बाहेर त्यांना क्रॉस झाला.